आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नमस्कार, नवा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी सुरेश गरड. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अंगणवाडी सेविका मदतनीसांचा सांगलीत एल्गार, निवृत्तीचे वय 65 करण्याची मागणी. वातावरण बदलामुळे शेतकरी चिंतेत, कौटुंबांकर परिसरातील बेदाना उत्पादकांमध्ये मोठी चिंता. जयसिंगपूर ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाची यात्रा 17 ते 21 मार्च अखेर होणार, विविध कार्यक्रमांचे आयोजन. कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष अक्षय आलासे यांचा डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रागोर यांच्या हस्ते सत्कार. सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षय सुरू, विद्यालय प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज. नृसिंहवाडी नदीतील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने भाविकांमध्ये समाधान, कृष्णा नदी पात्राने घेतला मोकळा श्वास. चिकोडी आणि गोकाक या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी, खासदार प्रकाश हुकेरी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यामध्ये चर्चा. महिलांनी स्वतःचे ध्येय ठरवून जीवनात कार्यरत व्हावे, प्रतिमाताई पाटील यांचे प्रतिपादन. सुरेच्या पद्मराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर 16 व 17 मार्च रोजी प्रल्हाद वामनराव पै यांचे व्याख्यान, आमदार उल्हास पाटील यांची माहिती. आणि इचलकरंजी येथे एकावर कोयत्याने वार, दोघांना अटक,